गरबाईने गेलेला असला पण संकल्प नाम करतो आणि मला संकल्प कसा भजन करताना विठ्ठल विठ्ठल माझ्या वारकरी संप्रदायातील 15-20 कुटुंबातली 15-20 सदस्य माणसं एकत्रित आलं की चर्चा होते. फक्त काय माहिती वर्णी विषय हा वर्णन करणार अवलंबून आहे. क्षेत्र क्षेत्र जमलं की क्षेत्रातील चर्चा, पुढारी पुढारी जमलं की राजकारणाची चर्चा, गायक गायक जमलं की रागाची चर्चा, वादक वादक जमलं की बोलाची चर्चा, सुना सुना जमल्यावर सासूची चर्चा. ज्याला काही उपयोग नाही सगळ्या गावाची चर्चा. रामभाऊ काही कळलं का नाही? तुमचं नाही अरे तुझा मागचा तुझा त्याचं काय काही नाही म्हणत त्याने विकायला काढलंय. तुला घ्यायचंय का? तंबाखूच्या कुणाला पैसे देत नाहीत पोरं करून कशाला शायनिंग मारतो? जाऊ दे म्हणा आपला जर पैसा दिला तर काय करत आपलं ते समोरच्याचं कळलं का? समोरचा अरे म्हणत तुझं भाऊ पण त्याचं काय काय नाही म्हणत त्याची पोरगी जावायला टाकून दिली. तुला अंगवायची का? आपण नको त्या गोष्टीला व्हॅल्यू देतो म्हणून आपल्या चर्चेला फारसं व्हॅल्युएशन दिलं. पण आज संत चर्चा करताना माझा अनुभव आहे तुम्ही कोणत्याही संतांचा कोणताही ग्रंथ कधी उघडून पहा माझ्या संतांनी मानवाबद्दल बोललेलं तुम्हाला फारसं कुठे सापडणार नाही. आत्ताचे कीर्तनकार सोडून आता आम्ही सगळे कीर्तनकार एखाद्याची निंदा केल्याखेरीज कीर्तन होईल असं एकही कीर्तन. परंपरागत ग्रंथांचा जर तुम्ही उल्लेख पाहिला मानवाबद्दल संतांनी चर्चा केली मला कुठे सापडणार नाही. संतांना माहितीये मानवाच्या बाबतीत चांगली चर्चा केली तरी दोष लागू शकतो, वाईट बोललं तरी दोष लागू शकतो. समजा एखादा माणूस वारी पुरता सप्ता पुरता हंगामी वारकरी माळबीळ घालून मुक्का बेकालून निरुपयोग जर पुढे बसला माझ्यासारखा अनोळखी कीर्तनकार सज वर्णन करतो या माणसासारखा सज्जन धार्मिक माणूस नाही. त्याचा नेमका हायवेला दोन पडतात धंदा असला दोष लागणार की नाही? एखादा माणूस सज्जन आहे पण वेशावरून तसं वाटत नाही. रांगड्या गतपूर तरी बसले माझ्यासारखं तरी बोलून गेलं की या माणसासारखा ढोंगी माणूस नाही. तो जर बिचारा धार्मिक असला तरी सुद्धा दोष लागू शकतो संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलत नाही. बोलण्याचे नाही आता देवाबे आणि दुसरं सांगा तुम्हाला वाईट वागणारा माणूस शेवटपर्यंत वाईटच वागेल असं गणित नाही. काही वाईट वागणारी माणसं कालांतराने सुधरू शकतात, चांगली वागणारी माणसं बिघडू शकतात. मोठमोठी उदाहरण देईन मी 60,000 वर्ष झाडाचा पाला वरवडून घालणारे विश्वामित्र शेवटच्या क्षणी बिघडले. 1000 वर्ष तपश्चर्या करणारे परशर ऋषी त्यांच्या चित्ताची सैन्य झाली आमची झाडकी पत्ती ही चांगली वागत होती नंतर बिघडली. काही बिघडलेली माणसं सुधारलेली त्यांची यादी मी तुम्हाला सांगेल. ज्या वाळल्या कोळ्याने आयुष्यभर मर्डरच केले त्याचा नंतर इतकं पुण्य उदयाला आलं की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर 100 कोटी श्लोकात रामायण लिहिण्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. बिघडलं होतं ती नंतर सुधारलं. ज्या आजामेने आयुष्यभर पापच केली त्याचा नंतर इतकं पुण्य उदयाला आलं की विमान भगवान परमात्मा त्याला घ्यायला पाठवलं. हे बिघडलेली ती नंतर सुधारली हे माझ्या संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोला चांगलं देवाबद्दल वाईट निंदा असतो. माझ्या संतांचा विषय देवाबद्दल आता देवाबद्दल बोलत असताना सगळ्यांची मत सारखी असतील का? आता इथे बसलेल्यांपैकी तुम्हाला सगळ्यांना माझं कीर्तन आवडेलच असं गणित नाही. काहींना बिलकुल आवडणार नाही, काहींना खूप आवडेल, काहींना आवडेल तर आवडेल. श्रवण भक्ती हे कर्तव्य म्हणून कीर्तन ऐकायचं. व्यक्ती देत का प्रकृती आहेत? साधं एक कुटुंब जरी असलं सगळ्यांची मतं सारखी नसतात. बाप राष्ट्रवादीचा आई काँग्रेसची मुलगा भाजपचा सुन शिवसेनेची नातू असला मनशेत जातो नातं असते आम आदमी पार्टी बॅन करते आणि एखादा राहिला सायला त्यांच्या उभारकडे कामाला येतो विठ्ठल प्रत्येकाचं मन भिन्न भिन्न आहे.
म्हणून माझ्या संतांचा विषय देवाबद्दल थोडं सावण मोकळं करत होतो. देवाबद्दल निघाला. आता देवाबद्दल बोलत असताना सगळ्यांनी मदत असाल की ना, पण देवाबद्दल बोलत असताना त्याचं त्यातूनही बातमी वाद निर्माण झाले. काय म्हणायचे, देव मोठा नाही, संत मोठा नाही, देव मोठा नाही, संत नाही, देव नाही, संत देव, हाणामारी झाली. तुम्हाला वाटत आमच्यात होत नाही काय? आमच्यात नाही मोठे वाद आहेत. तुम्ही लोक फक्त श्रद्धेने आमच्या पाया पडताय. आमच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहिलं ना, तुम्ही उभे राहायचे नाही. उपर उपर तो खूप आणि अंदर की राम झाले. सध्याची परिस्थिती शास्त्रीय महाराज भीषण आहे. संप्रदायाची अशी वाट लागलेली, पण बोलायचं कोणी? जो बोलेल तो तेलला जाईल. एखादा बोलला का सगळे तुटून पडतात त्याच्यावर. फोन करून त्यांना नको नको ते बोलतात. नियमावली राहिली नाही, नियमावली मर्यादा नाही राहिली. एखादे गुरुवारी समोर आले तर अंगाला थरकाप सुटायचा आमच्या काळात. आताची परिस्थिती अशी की त्या पोरांच्या पुढे आम्हाला नमून बाजून निघून जायला त्याची परिस्थिती. संत म्हणून मोठा आहे, संत हाणामारी राजन गमत पण लोकशाही आपण आपली मतं जाणून घेऊ. रावण लाल रुमाला तुमचं मत सांगत, देव मोठा आहे की संत मोठे आहे? संत मोठे आहेत. तुमचं मत काय बाबा? घाबरू नका, माझं कीर्तन असं असतं. घाबरा मी नाही, मोठा कीर्तन करणं साधा माणूस आहे. देव मोठा संत का? देव देव संत. तुमचं संत दोन्ही संत का? संत संत सगळे एकच पक्षाचे काय म्हणतात? तुम्ही आळंदीला आले म्हणून संत जगावत आले म्हणून संत मोठे म्हणतात. मला सांगा तुमचे संत कितीही मोठे असले पंढरपूरला कोणासाठी जातात ते? कोणासाठी? देवासाठी. मग कोण मोठे? देव. मरीज माणसं फोडली मी आता. आणि माणसं ज्याला फोडता आली महाराज तो सगळ्यात मोठा पुढारी. सगळ्यात मोठा माणसं फोडता आली पाहिजे. काही माणसं फक्त माणसं फोडण्यामुळे मोठे झाले. फक्त माणसं फोडता आली त्या, तशी बरीच माणसं फोडली मी आता. तुमचं मत आता काय? देव का संत? संत. बरं मला सांगा, अजूनही सांगतो, तुमचे संत कितीही मोठे असले आमच्या देवाचं भजन करतात ते, मग कोण मोठे? संतच. काय जरा जास्त कट्टर तर काय? आम्ही नेहमी सांगत असतो, राजकारण समाजकारण परमार्थ प्रपंच निष्ठेला भाव मागतो. निष्ठावान माणसाला सुरुवातीला जरी त्रास झाला शेवट त्याचा विजय असतो. निष्ठेला मागतो. तसे बाकीचे भाई म्हणतात तुम्ही काही करा, मला संतच मोठे आहेत. आता दोन चार लोक म्हणणे देव मोठा आहे. ज्यांचा मत आहे देव मोठा त्यांना म्हणत, त्यांनी मला सांगा तुमचा देव काळा आहे का गोरा आहे, आंधळा आहे का पांगळा आहे, कोणत्या सांगित पडलं त्याला उजळत कोणी आणलं? मग कोण मोठे? आणि माझी संत मोठी आहे. तुम्ही पंढरपूरलाही जाताय, नाळंदीलाही येत आहे. पंढरपूरला साक्षात वैकुंठ नायक आहे, आळंदी त्यांचंच रूप संत शिरोमणी ज्ञानोबर आहे. पंढरपुरात गेल्यावर कधी द्वादशी सोडलं कधी कालवे कधी निघलं असं वाटतं. आळंदीत आल्यानंतर जसं जसा समाधी सोडायचं होईल तसं तसं वाटतं आपण जाऊच नाही सारखं राह वाटतंय.
आळंदीत सुविधा काहीच नाही, पाणी चांगलं नाही, रोड चांगले नाही, शासन चांगलं नाही, तरी आळंदीत राहत. पंढरपुरात केंद्र शासनाचा काही निधी येतो, राज्य शासनाचा काही निधी येतो, सगळे सक्रिय असतात, सगळी व्यवस्था तिथे केली, तरी पंढरपुरात करमतच नाही, आळंदीत सुविधाच नाही, आळंदीतून निघूच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, काकण भरका होईना, भगवान परमात्म्यापेक्षा माझी संत मोठी आहेत. मी काही विशेषण देईल, अयोध्येतल्या राम जन्मभूमीचा आणि बाबरी मस्जिदीचा वाद संपुष्टात जेव्हा आलेला नव्हता, त्याच्या 2 वर्षा अगोदर केंद्र सरकारने कोर्टापुढे आव्हान सादर केलं. आव्हानात दडदडीत होतं की प्रभू रामचंद्र जन्माला आले नाहीत, रामायणच घडलं नाही, वादाचं काही कारण शिल्लक नाही. तुम्ही लोकांनी सकाळी पेपरात बातमी वाटली, भारतातली हिंदू जनता खवळली, जाणपोट सुरू झाली, निदर्शनं सुरू झाली, केंद्र सरकार घाबरलं, अहवाल मागे घेतात, जनतेची माफी मागितली, पण देवाचं अस्तित्व नाकारण्याची हिंमत केंद्र सरकारने केली. माझ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला सामान्य शेतकरी पुरुष, काय देवाबद्दलचं अस्तित्व अंतकरणात निर्माण झालं, पण देवाबद्दलचं अस्तित्व प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत जावं, सगळ्यांनी एक उठून भक्तीच्या दिशेने धाव घ्यावी म्हणून आपलं मनोगत कागदावर उतरून समाजाच्या पुढे मांडण्याचा अट्टहास केला, प्रयत्न केला, पण त्याही काही बऱ्याच दुष्टदुर्जनांना ते सहन झालं नाही. ते दुष्टदुर्जन मंडळी त्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाच्या घरी गेले, त्यांना बेदम मारहाण केली, तेवढं थांबले नाही, त्यांनी लिहिलेले सगळे कागद हिसकावून घेतले आणि अक्षरशः त्या कागदांना मोठमोठ्याने दगड बांधून इंद्राच्या डोळ्यात बुडवण्याचा प्रयत्न केला, अट्टहास केला. पण माय बापा तोपर्यंत माझ्या त्या सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये माणसाची इतकी ताकद वाढली होती, इतकी पॉवर वाढली होती, जी कागद इंद्रांनी बुडवले, कागदचा बिझनेस नाही, त्या कागदानं जी दगड बांधली ती दगड देखील थर्माकोल सारखी हलके होऊन पाण्यावर तर उभं लागली. तरी आल्या